राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संदर्भात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थानिक अकोला नाका येथे घोषणाबाजी तथा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत निषेध नोंदविला गेला. दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असे वादग्रस्त विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्या विधानाच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बाबतीत चुकीचे शब्द वापरून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळवण्याचं काम गोपीचंद पडळकर साहेब करतात, त्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाशिम जिल्ह्याच्या वतीने आज त्यांची प्रतिमा जाळून त्यांचा निषेध निर्णय घेतला आणि ते निषेध केला. आणि मी त्यांना विनंती करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष नात्यानं की त्यांनी शरद पवार साहेबांची माफी मागावी, अन्यथा त्यांना जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता फिरू देणार नाही ही ताकीद आम्ही देतो. ब्युरो चीफ विशाल कालापाटसह वत्स गुलमलाईसाठी राम धनगर वाशिम.